कणकवली कलमट वरवडे बायपास रोडच्या कामासाठी ठेकेदाराला तब्बल 44 लाख रुपये ऍडव्हान्स दिल्याची धक्कादायक बाब भाजपा पदाधिकाऱ्यांनी PWD अधिकाऱ्यांना घातलेल्या घेराव्यात उजेडात आली. कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील आचरा रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच अवजड वाहनांची वाहतूक करण्यासाठी कणकवली कलमट आचरा बायपास रोडची संकल्पना पुढे आली. या रस्त्याचं काम करण्यासाठी कणकवली शहरातीलच एका ठेकेदाराला तब्बल 44 लाख रुपये ऍडव्हान्स बिलापोटी देण्यात आले. 2014-15 साली PWD अधिकाऱ्यांनी या ठेकेदारावर मेहरबान होत ठेकेदारानं काम न करताच हे 44 लाख रुपये ठेकेदाराच्या खशात घातले. ठेकेदारावर मेहरबान होत जनतेचे 44 लाख रुपये ठेकेदारावर उधळणारे अधिकारी सध्या सेवानिवृत्तही झालेत. याबाबत मध्यंतरी गवगवा होताच ठेकेदारानं धावपळ करत थोडेफार काम केलं. मात्र ठेकेदारानं केलेल्या या तुरळक कामाचं मूल्यांकन अद्याप PWD अधिकाऱ्यांनी केलेलं नाही. मात्र केलेलं काम हे 44 लाखांचं नसल्यानं सध्याचे PWD अधिकारी खासगीत सांगतात. याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांच्यासह उपअभियंता हेवाळे यांना जाब विचारलाय. पैसे किती दिले? काम नसतं ना. 45 लाख रुपये काढले होय, फक्त कटिंग केली, बाकी काय नाही केलं. आज कामाचं ते व्हॅल्युएशन करू लावा दुसऱ्यांचा. आणि किती थोडले पैसे थोडले करणार नाही तुम्ही. कॉन्ट्रॅक्टर असे पैसे देणार जो कोण असेल तर कारवाई करा. बघा तुम्ही जरा नाही, एक मिनिट तुम्ही साहेब स्वतः लक्ष घाला. नसेल तर मी अधिवेशन हा देतो. मी विषय देवेंद्र सिंह तुम्ही या आज कोण आहे ना हे यांनी सांगितली कल्पना ती पहिली घ्या. की जर खरोखरच पैशाचे जास्त दिलेले असतील म्हणजे अंदाज तुम्ही जाय हो सगळी दिलेले असते. या गंभीर घटनेबाबत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लक्षवेधी मांडणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितलं. कार्यकारी अभियंत्यांना आशिया रस्ते संदर्भात एक सूचना केलेली आहे. आम्ही त्यांना सांगितलंय की आपण त्वरित त्या ठिकाणी जागेवर जाऊन बघा. रस्त्याला सुरुवात झालेली नसेल तर त्वरित रस्ता करा. ज्यांनी 44 लाख रुपये ठेकेदाराला चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत त्याच्याकडनं वसूल करा. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही चूक केली आहे त्याच्यावर कारवाई करा. जर आपण कारवाई केली नाही तर निश्चितपणे अधिवेशनात पण हा विषय येईल. पण त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष वेगळ्या स्टाईलमध्ये इथं आंदोलन उभं करून तुम्हाला चळव की पळव करून सोडील. म्हणून तुम्ही ह्या अशा जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करा आणि अशा ठेकेदारांवर पण कारवाई करा, त्याला ब्लॅकलिस्ट करा. अशा प्रकारची मागणी सुद्धा कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी केली आहेच, परंतु आमदारांना आम्ही विनंती करू की तुम्ही सुद्धा लक्षवेधी किंवा त्या ठिकाणचा प्रश्न टाका. आता अधिवेशन ह्या महिन्याच्या शेवटी सुरू होत आहे. विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा हे अनेक कामांना जी स्थगिती आहे आज आम्ही माहिती त्यांच्याकडनं पूर्ण घेतलेली आहे. उद्या सावंतवाडी विभागाची माहिती घेऊ आणि ही सगळी माहिती एकत्र करून या संदर्भातली चर्चा विधानसभेमध्ये करण्यासाठी भारतीय जनता पक्ष निश्चितपणे या जिल्ह्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.